या देशामध्ये काही लोक जे ज्यांच्या अधिकारात नाही त्या व्यक्ती बोलत राहत आहे करत राहत आहे, मला वाटतं हे योग्य नाही. आणि मी सगळ्यांना ही सूचना देतो, ज्यांच्या अधिकारात जे ते जे बोलले पाहिजे. नागरिकता देण्याचे अधिकार कुठल्याही राज्य सरकारकडे नाही. जुना कायदा असेल किंवा सुधारित कायदा असेल त्या अंतर्गत राज्य सरकार याच्यात कोणाला नागरिकता देऊ शकत नाही आणि राज्य सरकारकडे तो अधिकार नाही. आणि आमच्याकडे जे अधिकार नाही ते आम्ही लागू होऊ देणार नाही कुठेतरी, हे बोलणं चुकीचं आहे. पण NRC या राज्यामध्ये लागू आम्ही करणार नाही ही भूमिका आमची स्पष्ट आहे. आता पाथरी राई बाबा यांच्या जन्मस्थाने या वरती पाथरीचे लोक या जिल्ह्यातले लोक मुख्यमंत्रीसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी त्यांची भावना तिकडे ठेवली आहे. आता हे कुठेतरी शिवडी आणि पाथरी पण या देशातले महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी जेव्हा हे शिर्डीला गेले त्यांनी जन्मस्थान पाथरीचे अंगीकार केले आहे. जर या देशातले राष्ट्रपती महोदय स्वतः उल्लेख करतात म्हणजे त्याच्याकडे काही माहिती असेल तर राष्ट्रपतीच्या पुढे जाऊन त्याला नकार पण मी देऊ शकत नाही, होकार पण देऊ शकत नाही. देशातले राष्ट्रपती त्यांच्या नावाने देशाचं कामकाज चालते, त्यांच्या बोलण्यावर भाष्य करणं हे योग्य नाही माझ्यासाठी. माझं एकच म्हणणं आहे पाथरीच्या विकासासाठी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही गरीब पैसे देऊ. ते भीमा कोरेगावच्या 1 जानेवारीची जी घटना आहे ते सुनियोजित पद्धतीने ते बदल लावण्यात आले. जेव्हा त्यांची भूमिका पद्धतीने तपास झाला तर जेव्हा तपास करण्यासाठी लोअर साहेबांनी पत्र दिलं पण या पद्धतीने केंद्र सरकारने हे घेणंही वेळ सुटून करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे कुठेतरी हा विषय तपास होऊ नये, दोन यंत्रणा यातून गुंतली पाहिजे. ही जी केंद्र सरकारची भूमिका आहे ती योग्य नाही. कोरेगाव असेल जिल्हा परिषद असेल त्या बाबतीत जी आमची भूमिका आली होती भाजपच्या सरकार असताना तीच भूमिका आहे. आणि त्या पद्धतीने तपास केला पाहिजे. काही अधिकाऱ्यांनी पण चुकीच्या पद्धतीने याच्यात भूमिका बदलवलेली ते पण निश्चित होतं. त्या बाबतीत या देशामध्ये महाराष्ट्राचे ते आता मुख्यमंत्री झाले, देशाचे रक्षामंत्री, विरोधी पक्ष नेता, कृषी मंत्री, पक्षाचे अध्यक्ष या राष्ट्रांनी जबाबदारी घालतात. सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. काही दिवसांपासून जे PSY होते आणि जे सिपाही होते ते ड्युटीवर येत कुठल्याही प्रकारची माहिती पवारसाहेबांच्या कार्यालयाला देण्यात आली नाही. याचा अर्थ कुठेतरी त्यांनी ती सिक्युरिटी जी प्रदान करण्यात आली होती ती मिळवली आहे. म्हणजे आता एका महत्वाच्या नेत्याच्या सिक्युरिटी का विड्रॉ करतात याचा खुलासा अमित शाह हे केंद्राचे गृहमंत्री त्यांनी केलं पाहिजे. तर त्यांना माहित असेल की त्यांनी सुरक्षा विड्रॉ केली तर आम्ही घाबरू, आम्ही घाबरणार नाही. या केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्याच्या विरोधात आमची जी भूमिका आहे प्रत्येकाने आम्ही मांडू, त्याच्याशी वैचारिक आमच्याला पाहिजे. ITI म्हणजे नुसतं टर्मल फिल्टर बनवणे, वायरमेंट बनवणे हा उद्योग नसताना कुठेतरी IT सेक्टरमध्ये मोठा काहीतरी होऊ शकते. म्हणजे त्या सेक्टरमध्ये जर चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग दिली तो घरी बसून पण लोकांना कंपन्यांची कामं करता येतील. त्या पद्धतीने पण काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. सॅप नावाची कंपनी आहे, सगळ्याची बोलणं आमच्या सुरू आहे. ती ट्रेनिंग केल्यानंतर ते आंतरराष्ट्रीय कंपनीत ट्रेनिंग घेणार आहे आणि ते जॉब क्लब उपलब्ध करून देणार आहे. एका सगळे चर्चा झाल्यानंतर माहिती सगळ्यांनी जो कदम उठाया गेले उसके लिए के बहुत सारे डेलिगेशन हमें नागपुर अधिवेशन के समय भी मिले थे, मुंबई में भी मिले, औरंगाबाद में मिले और दो दिन से यहाँ भी मुझे लोगों ने अलग अलग निवेदन दिए. सुप्रीम कोर्ट ने भी कहा है कि लोगों को विरोध करने का प्रदर्शन करने का उनका अधिकार है. अगर किसी को लगता होगा कि अधिकार नहीं है तो वो सोच उनकी गलत है. सुप्रीम कोर्ट ने उस पर एंडोर्स किया. जो कुछ निवेदन मिले निश्चित रूप से उसको देखेंगे और प्रशासन से चर्चा करके कहाँ किसकी गलती कैसे हुई उसका अभ्यास करेंगे.
जो भी गलती हुई होगी उसको सुधर सुधर सकते कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक जिले में एक मेडिकल कॉलेज तैयार करना भारत विकास आघाड़ी सरकार विमान सम्मान कार्यक्रम का निश्चित रूपानी ते आम्ही करो आजच्या सरकारच्या काळामध्ये जे एमसीएच आहे त्यांनी विजिट करून काही त्याचे रिपोर्ट किंवा त्यांचे काय काय केले पाहिजे त्याबाबतीत त्या दिशेने पावलं पुढे लक्षात आली होती. किमान समाज कार्यक्रम अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज करण्याचे आमचा कार्यक्रम असेल त्यासाठी त्या दिशेने पुढे पाऊल उचलणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज तयार करण्याची आम्ही भूमिका स्वीकारलेली आहे. या अंतर्गत या राज्यात या जिल्ह्यामध्ये पण मेडिकल कॉलेज तयार होणार आहे.